चला आपण आजचा लेक्चर स्टार्ट करून देऊयात एकदा सगळे जॉईन झाले की आपण स्टार्ट करून देऊयात चला सर्वांना माझा आवाज क्लिअर येतोय का रे सर्वांना माझा आवाज क्लिअर येतोय का सांगा सगळ्यात पहिलं चला पटपट एकदा सगळे जॉईन झाले की आपण स्टार्ट करून देऊयात चला पटपट एकदा सगळे जॉईन होऊ द्या सगळ्यात पहिलं आपण काय बघूयात सगळ्यात पहिलं की आयोगाने आयोगाने जी आन्सर की दिलेली आहे त्याच्यानुसार सगळी उत्तरं बघूयात की काय दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर शेवटी जे असे प्रश्न आहेत की ज्याच्यावरती आपल्याला ऑब्जेक्शन आहे असे सगळे आपण प्रश्न बघणार आहोत प्रत्येकाच्या लक्षात येत आहे आपण काय करणार आहोत सगळ्यात पहिलं काय बघणार आहे की आयोगाने कोणती कोणती उत्तरं दिली आहेत आणि त्याच्यानंतर सगळं काय बघणार की कोणत्या उत्तराला ऑब्जेक्शन असलं पाहिजे ठीक आहे कोणत्या उत्तराला ऑब्जेक्शन असलं पाहिजे चला पटपट सगळ्यांनी रिप्लाय करा सर्वांना माझा आवाज क्लिअर येतोय का तो रिप्लाय करा पटपट -पट। चला सगळ्यात पहिले आपण सायन्सचे प्रश्न बघूयात जर तुम्ही प्रश्न बघितला खालीलपैकी कोणती पृथ्वी आणि चंद्र सॉरी पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधलं अंतर मोजण्यासाठी वापरतात ठीक आहे तर त्याचं उत्तर काय आहे पॅरलेक्स पद्धती पॅरलेक्स पद्धती हा कोणत्याही उत्तराच्या बद्दल तुमचं ऑब्जेक्शन असेल ऑब्जेक्शन तर ते आपण सरते शेवटी सगळं झाल्याच्या नंतर बघूयात ठीक आहे चला ओके ठीक आहे चला दुसरा जो प्रश्न आहे आपण बघितलं होतं विज्ञानमधलं गणित होत गणित त्याचं जर उत्तर बघितलं तर आयोगाने काय दिलेलं आहे एकशे सॉरी चला एकशे पन्नास पोल्ट, ठीक आहे चला नेक्स्ट खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे कोणते नाव आहे काय उत्तर दिले आयोगाने लेडस्टोन आयोगाचं उत्तर काय आहे लेडस्टोन ठीक आहे चला हा बघा खरं तर तुम्ही बघितलं असेल अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला वेगवेगळ्या एज्युकेटेड लोकांनी तुम्हाला त्या त्या विषयाची आन्सर की दिलेली आहे त्या त्या विषयाचे काही प्रश्न डाऊटफुल आहेत ते ऑब्जेक्शनला सुद्धा आपण विद्यार्थ्यांच्या मार्फत पाठवलेले आहेत येतं लक्षात सो कोणतीही तुमची शंका वाटली तर मध्ये येऊन नक्की विचारा ठीक आहे चल नेक्स्ट जर आपण बघितलं हा याचं उत्तर तर आपण काय आहे बघितलेलं आहे चला जो नेक्स्ट वाला जो आहे तो काय सांगितलाय सोनार सिस्टीम कुठे वापरली जाते आणि कशासाठी वापरली जाते हे तुम्हाला विचारलंय चार पर्याय दिलेले आहेत तर त्याच्यापैकी काय असणार आहे पाणबुडीच्या वस्तू आणि जे तुम्ही बघितलं असाल की समुद्रामध्ये खोली मोजण्यासाठी काय करत असतात सोनार सिस्टीम वापरत असतात ह्या आयोगाने उत्तर दिलेलं आहे या आयोगाचं काय आहे उत्तर आहे चला नेक्स्ट एक तुम्हाला गणित होतं ते गणित दिलं होतं ठीक आहे चला सगळी आपण आयोगाची जी उत्तर आहेत ती सगळी बघूयात पहिल्यांदा आयोगाची उत्तरं इथे काय दिलेलं आहे आयोगाने बाराशे पन्नास मीटर सगळे आयोगाचे उत्तर आधी आपण बघून घेऊयात ओके चला हाय सर आय एम गेटिंग ओके एकशे सव्वीस कोर असेल तर तुमचं शंभर टक्के होणार आहे अजय हंड्रेड पर्सेंट होणार आहे तर तुम्ही मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा डन चला नेक्स्ट याचं उत्तर काय दिलेलं आहे आयोगाने अकरा खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते चल काय आहे ऍपसेसिक ऍसिड ओके ठीक है चला ओके बैच ऑलरेडी अपनी चालू है ऑलरेडी अपनी बैच चालू ठीक है ऑलरेडी अपनी बैच का है चालू है ऑलरेडी अपनी बैच का है चालू है फक्त एकच मिनिट वेट कराल फक्त एक मिनिट वेट कराल बरं का एकदा सर्वांनी रिप्लाय करा पटपट पट। चला सर्वांना माझा आवाज क्लिअर येतो आता एकदा पटपट रिप्लाय करा सर्वांनी चला आपण सिक्वेन्स वाईज सगळं आयोगाचा पेपर आहे आपल्याकडे ठीक आहे पूर्णपणे आयोगाच्या की प्रमाणे आयोगाच्या की प्रमाणे आपण काय करूयात सगळी उत्तरं आधी पाहून घेऊयात आणि एकदा का आयोगाच्या की प्रमाणे उत्तरं झाली त्याच्यानंतर आपण काय बघूयात की कोणते प्रश्न असे आहेत की जिथे उत्तर चेंज होऊ शकतं ठीक आहे बला जर आपण बघितलं सागर चक्रीवादळ हे दोन हजार एकोणीस मध्ये अरबी समुद्रात तयार झालं होतं आणि दुसरं काय आहे सागर चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचं नुकसान केलं हा एक प्रश्न होता ठीक आहे चला तर याच काय या आहे दोन्ही उदाहरणं काय आहेत की बरोबर नाही म्हणजे आयोगाने दिलेलं उत्तर काय आहे चार आयोगाचं उत्तर काय आहे चार चला दुसरा जर प्रश्न बघितला कि उत्तर ने काई है? कि वरिल पाई की, की त्याचं आयोगा उत्तर आयोगाने काय दिलेला आहे की वरीलपैकी सर्व वरीलपैकी सर्व हा प्रश्न तर तुम्ही सगळ्यांनी आधीच वाचलेले आहेत फक्त आपण आयोगाची उत्तर काय काय आहे ते टिकमार्क करून घेतोय चला तीन नंबरचा जर प्रश्न हे सगळा आयोगाचा जो ए सेट आहे त्याच्यावरून आपण हे उत्तर घेतोय सगळी डन चला तीन नंबरचं जर बघितलं तर त्याचं उत्तर काय दिलंय आहे आयोगाने दोन चला आयोगाने उत्तर काय दिलेलं आहे दोन चला नेक्स्ट चार नंबरचा जर आपण बघितला तर ऐन एक्झाम हॉलमध्ये तुम्ही बघितलं तुम्हाला एवढं जरी माहित असतं सेपिड सिद्धांत कोणाचा आहे प्रोफेसर बॅनर्जी तरी तुम्हाला एका याच्यावरून त्याचं काय आलं असतं उत्तर आलं असतं म्हणजे चार ला एक ठीक आहे काय असणार उत्तर तीन याचा उत्तर काय असणार आहे तीन ठीक आहे चला याच सहाचं उत्तर काय दिलंय आयोगाने आयोगाची उत्तर आपण पीक मार्क करून घेऊयात काय असणार आहे दोन चला सात काय उत्तर दिले आयोगाने दोन्ही विधान काय आहेत बरोबर आहेत म्हणजे तीन नंबरचा पर्याय दिलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच त्यांच्या शंका आहेत तुम्हाला डिटेलमध्ये या सगळ्या प्रश्नांचं एक्सप्लनेशन प्रत्येक एज्युकेटरने त्यांचे त्यांचे जे सब्जेक्ट आहेत त्याचं तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लानेशन याच्यातून दिलेलं आहे पूर्णपणे एक्सप्लानेशन प्रत्येक एज्युकेटरने दिलं आहे याच चॅनलवरती आहे तुमचं ठीक आहे म्हणून आपण इथे सध्या फक्त काय करतोय आयोगाने जी उत्तरं दिलेली आहेत ती पाहतोय चला नेक्स्ट याच काय दिलं आहे कोणी उत्तर चला दोन्ही काय आहेत बरोबर आहेत असं दिलेलं आहे दोन्ही बरोबर दिलेले आहेत चला याच काय दिलेलं आहे तीन याचं तीन दिलेलं आहे चला नेक्स्ट दहाचं उत्तर आयोगाने काय दिलेलं आहे ए आणि सी ए आणि सी हे उत्तर दिलेलं आहे आयोगाने दिलेलं उत्तर काय आहे ए आणि सी चला अकरा अकराचं उत्तर काय दिलेलं आहे आयोगाने एक अकराचं उत्तर काय दिलेलं आहे एक चला बारा बाराचं उत्तर काय दिलंय एकराचं सुद्धा काय दिलंय एक तेराचं सुद्धा उत्तर काय दिलेलंय एक ठीक आहे चला नेक्स्ट पूर्णपणे आयोगाच्या पेपरनुसार आपण जे बघतोय की उत्तरं काय आलेली आहेत डन <coughs> याच काय येणार आहे तीन याच तीन हा काही विद्यार्थ्यांनी डिमांड केली होती की त्यांना आम्हाला आन्सर की आयोगाची पाहिजे जरी अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही बघितलं असेल की सगळ्या एज्युकेटेड लोकांनी त्यांचे त्यांचे जे विषय आहेत त्याचं विथ एक्सप्लानेशन सगळे व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत इथे फक्त आपण काय करतोय आनसर की आपण टिकमार करून घेतोय ठीक आहे चला चला नेक्स्ट काय दिलं आहे दोन्ही बरोबर चला नेक्स्ट काय आहे सोळाला तीन चला सतरा काय आहे उत्तर ह्याचं चार चला अठरा एकच मिनिट वेट कराल चला डन नेक्स्ट नेक्स्ट काय दिले उत्तर आहे तीन काय दिलंय चार त्याचं काय दिलंय चार चला एकवीस एकवीस मध्ये जर तुम्ही बघितलं एकवीस तर काय दिलं याचं उत्तर आयोगाने चार याचं सुद्धा आयोगाने उत्तर काय दिलंय चार हे काय आहे दरडोई उत्पन्न तेवीस बघूयात काय दिलं याचं उत्तर एक तेवीसच काय आहे एक आहे तेवीसच एक हे फक्त लेक्चर त्यांच्यासाठी आहे किंवा ज्यांना आन्सर सगळे टिक करून हवे आहेत ठीक आहे साठी तुमचे वेगळे व्हिडिओज असतील साठीचे काय दिलं उत्तर चार दोन हजार तेरा ठीक आहे याचं उत्तर काय आहे महाराष्ट्र आणि जर सत्तावीसच जर आपण बघितलं तर वरील पैकी सर्व हे सगळं तुमच्या पेपरमध्ये सुद्धा टिक मार्क करून घ्या टिक मार्क करून घ्या चला नेक्स्ट आहे आपल्याला चला, चला याचा उत्तर काय दिलं आयोगाने चार चला एकोणतीस मध्ये सुद्धा काय दिलं आयोगाने वरीलपैकी सर्व वरीलपैकी सर्व नेक्स्ट काय दिलेलंय तीन नेक्स्ट उत्तर काय दिलंय तीन सगळं तुमच्या पेपरवरती मार्क करून घ्या सर्वांनी पेपरवरती मार्क करून घ्या ठीक आहे याचं उत्तर आयोगाने काय दिलंय एकही नाही असं दिलंय एकही नाही बघूयात कोणते उत्तर आपल्याला डाउटफुल वाटत आहेत त्याच्यावरती पण सविस्तर आपण एक लेक्चर बनवूयात चला याचं उत्तर काय दिलंय आयोगाने आयोगाचं उत्तर काय आहे ते बघतोय काय आयोगाने काय दिलं याचं ए आणि बी ए आणि बी कोणते आहेत सर्व संस्था आहे त्याच्यामधल्या सर्व चला पुढचे सगळे प्रश्न बघूयात हा यातले काही प्रश्न तर आपण मगाशीच बघितलेले आहेत हे काही प्रश्न आपण मगाशी बघितलेले आहेत तर याच उत्तर काय दिलं आयोगाने शेवट याच चार दिलं होतं ठीक आहे सोनार कुठे वापरली जाते पानबुडीमध्ये सोपं होतं हा डन चला, नेक्स्ट आपण फक्त सगळे उत्तर मार्क करून घेत आहोत येथे लक्षात हा व्हिडिओ कशासाठी आहे सगळी उत्तरं पेपरवरती मार्क करण्यासाठी चला नेक्स्ट काय दिलं अकरा La. So, next ABD <coughs> याच्यातलं काय दिलंय फक्त ए आणि बी दिलंय ए आणि बी बर त्याच्यामध्ये बघितलं तर चार काही अडचणच नाही चार दिलेला आहे नेक्स्ट काय आहे सर्व ऊर्जा प्रवाहामध्ये

आय होप की सगळे मार्क करून घेत असाल सगळे मार्क करून घेत असाल मार्क करून घ्या सगळं डिस्कशन याच चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या वे व्हिडिओजमधून दिलेलं आहे त्याचं डिस्कशन वेगवेगळ्या वे वे व्हिडिओजमधून तुम्हाला दिलेलं आहे एक चला या तर सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला आधीच दिलेले आहेत याचं काय येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हिडिओ बघू शकता तुम्ही सगळे ठीक आहे चला याचा जर बघितलं आपण तर काय येतं फक्त बी जर बघितलं आयोगाने सुद्धा तेच दिलेलं आहे का तर फक्त बीस दिलेलं आहे चला जर नेक्स्ट बघितलं तर जयंती पटनायक आयोगाने सुद्धा काय केलेलं आहे हेच उत्तर दिलेलं आहे चला नेक्स्ट याच्यामध्ये काय येणार एकशे एकोणसत्तर ठीक आहे इथे एकशे त्रेचाळीस इथे काय येणार आहे तुमचं एकशे त्रेचाळीस आता इथे जर बघितलं आपण हा चव्हेच्या एस व तुम्हाला काय टाकलंय तर याचं सुद्धा आपण एक्सप्लनेशन आधीच बघितलेलं आहे ठीक आहे चला काय दिलं उत्तर आयोगाने हे दिलेलं आहे चला इथे सुद्धा हा सोपाच प्रश्न आयोगाने विचारलेला होता ठीक आहे फक्त ए आणि बी फक्त ए आणि बी चला नेक्स्ट आपण सोपाच होता चला नेक्स्ट कोणी मांडला होता पंडित जवाहरलाल नेहरू चला नेक्स्ट विभागीय खटल्यामध्ये आहे का नाही म्हणून याचं उत्तर फक्त दोन दिलं पाहिजे आयोगाने दिलंय ते दोनच दिलेलं आहे चला नेक्स्ट सेम याच्यामध्ये दिलं ए आणि बी बरोबर ए आणि बी बरोबर का ते सगळं एक्सप्लानेशन आपण बघितलेलं आहे ठीक आहे फक्त तुमची आन्सर की मार्क करून घ्या याचं काय दिलं पाहिजे चार दिलं पाहिजे चारच दिलंय आयोगाने ठीक आहे आयोगाने आयो काय दिलं याचं उत्तर चार दिलेलं आहे चला नेक्स्ट खरं हा याच उत्तर आयोगाने हे दिलेलं आहे म्हणजे कुठलं तीन दिलंय पण खरं जर आपण बघितलं ना त्याचं उत्तर आयोगाने हे दिलं पाहिजे चार तो बघूयात आपण ते बघूयात नंतर डिस्कशन करणारच आहोत पण तोपर्यंत आयोगाचं उत्तर काय आहे तीन आहे चला याचं सुद्धा उत्तर आयोगाने काय दिलंय तीनच दिलेलं आहे त्याचा सुद्धा उत्तर आयोगाने तीन दिलंय सो तिथे सुद्धा डाउटफुल आहे ते पण बघूयात आपण बघूयात बघूयात ते एक्सप्लानेशन नंतर सगळं बघूयात ठीक आहे चला इथलं काय येणार आहे चला चार चला नेक्स्ट जर क्रिमियाचं पण बघितलं तर काय आहे तिन्ही विधानं बरोबर आहेत काय आहे यूजीसीचे अध्यक्ष झालेले आहेत काय एलन मस्क एलन मस्क यांना देण्यात आलाय चला सोपा होता तसा प्रश्न हा चला हे काय आहे पुरातत्वशास्त्रज्ञ जर याच्यात बघितलं आपण तर उत्तर कोरिया उत्तर कोरिया चला डन हा बघितला तर काय आहे याचं चार चार हा आणखी एक तुम्हाला मी सांगेल बघा प्रत्येक विषयाचे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी तुम्हाला पूर्णपणे या पेपरचं एक्सप्लानेशन घेतलेलं आहे एक्सप्लानेशन तुम्ही या याच वरती बघू शकता ठीक आहे किती टक्के टॅक्स लावला होता तीस टक्के चला हा इथे एक आपल्याला डाऊट आहे तर याचं उत्तर सुद्धा बघूयात फक्त सध्या काय दिलंय आयोगाने आयोगाने हे दिलंय ठीक आहे ते पण डाउटफुल आहे तर आपण त्याच्यावरती पाठवलेलं आहे बघूयात चर्चा करूयात त्याच्यावरती याचं या उत्तर काय आहे यापैकी या नाही यापैकी नाही चल नेक्स्ट काय दिलं ए आणि बी बरोबर कुठला आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश चलो कोणती आहे श्रम संघटना चला, नेक्स्ट काय आहेत तिन्ही बरोबर आहेत तिन्ही बरोबर आहेत चल कोणती आहे बँक एसबीआय उत्तर तर माहीत आहे सगळ्यांना चर्चेत होतं सगळ्यांना दोन नंबरच दोन नंबरच ठीक आहे कोणत्या नावाने ओळखलायची लोकसभा नेक्स्ट काय आहे गुरुजी ते बघितलं तर दुर्गाबाई देशमुख ठीक आहे आणि ते ए बी सी दिलेले आहेत आयोगाने वन okay? चला इथे बेंडी बाजार आणि वडा दिलाय इथे दादोबा पांडुरंग तर कर दादोबा पांडुरंग अलबरून चला नेक्स्ट कुठे दिलंय बागोर बागोर सगळ्यांनी उत्तर मार्क करून घ्या येस येस मी तुम्हाला उद्या एक ह्याच्यावरती लेक्चर टाकतो जेवढे पण चेंज होणारे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूयात पण अजय तुमचा एवढा स्कोअर आलाय तर तुम्ही त्याच्यावर बिलकुल लोड नाही घेतला पाहिजे ठीक आहे चला रेडी सगळे चला एकदम काय दिलंय दो काय दिलेलं आहे दो चला इथे काय आहे दलित मित्र इथे काय आहे दोन पक्ष चला इथलं काय दिलं फक्त बी माहितच होत काय सोपं हो होत फक्त डी दि दिल्ली ला बंगालचा नवाब म्हणून चला। चला। काय आहे कुतुबद्दीन ऐबक डन ठीक आहे चला सगळी उत्तरं तुम्हाला लोकांना मिळालेली आहेत यस। यस। बघा मी तुम्हाला आणखी सांगितली ती आपण सगळी उत्तर मार्क करून बघितलेली आहेत ठीक आहे आणि ज्या पण प्रश्नांचं तुम्हाला एक्सप्लानेशन हवंय याच चॅनलवरती काय आहे वेगवेगळ्या एज्युकेटेड लोकांचे सगळे एक्सप्लानेशन आहेत तर तुम्ही ते बघून घेऊ शकता ठीक आहे चला प्रत्येकाला कळालेलं आहे का चला पटपट -पट बोला सगळे ठीक आहे चला थांबूयात आपण इथे आज